राज्यात शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री यांच्या उपस्थितीत यापूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रस्तावित निधीपैकी सुमारे 26.66 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेतील कामकाजासाठी मंजूर करण्यात आला. प्राप्त निधी मार्च एंडिंग पर्यंत खर्च करणे उपेक्षित आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात अद्याप निधी अखर्चित असल्याची माहिती आहे. संपामुळे जिल्हा परिषदेतील कामे रखडली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषद ग्रामीण विकासाची पायाभूत यंत्रणा मानली जाते. मूलभूत सुविधांसाठी यातून निधी उपलब्ध करून दिला जातो. संपामुळे निधी अखर्चित राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेला प्राप्त निधीपैकी सर्वात कमी म्हणजे 36 लाखांचा निधी समाज कल्याण विभागासाठी मंजूर झाला आहे. यातील बहुतेक निधी खर्च झाला आहे. जिल्हा परिषदेला प्राप्त 26.66 कोटींचा निधी मार्च एंडिंगपूर्वी खर्च करणे अपेक्षित असते. यासाठी फक्त 15 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त निधीपैकी सर्वाधिक 12 कोटींचा निधी शिक्षण विभागासाठी मंजूर झाला आहे.